मासिक पाळीच दिली नसती तर आज वेडा माणूस तुमच्या समोर उभाच राहिला नसता. आज माझ्या आईला मासिक पाळी आली नसती तर माझा जन्मच नाही झाला असता. मासिक पाळीला रक्त शुद्ध की अशुद्ध झालं? शुद्ध. आता आजपासून कमीत कमी गप्पा मारताना, पाणी भरताना किंवा कुठे बाजारात जाताना ना महिलांना समजवा की अगं तुला माहित आहे का मासिक पाळीला रक्त शुद्ध आहे करून. आम्हाला आजच कळलं. मासिक पाळीमध्ये आता रक्त शुद्ध झालं ना. विजय छोटा आणलाय रेकॉर्ड पहिल्यापासून जात नाही म्हणून रूढी परंपरा. अरे बापरे, सगळ्या गावात रूढी परंपरा पाळता तुम्ही? रूढी परंपरा आपल्या पाळल्या पाहिजेत, नक्कीच पाळल्या पाहिजेत. ज्या रूढी परंपरा आपल्या हिंदू संस्कृतीच्या आहेत त्या खरंच आपण पाळल्या पाहिजेत. आणि रूढी परंपरामुळेच आपलं जग चाललेलं आहे आणि भारताचं किंबहुना महाराष्ट्राचं. आणि या रूढी परंपरा पाळल्याच पाहिजेत. पण आपण सगळ्याजणी रूढी परंपरा पाळतो. मला वाटतं आता जून जुलैमध्ये सगळ्यात एक चांगला सण येतो तुमचा नटण्या सजण्याचा, वटपौर्णिमा. सगळ्याजणी वटपौर्णिमा करणार, करतच असणार. प्रत्येक जण वडाला फेऱ्या मारणार, सतीचं वाण एकमेकींना देणार. सती किती जणी जाणार? परंपरा आहे. असं काय करताय? कसं परंपरा आहे ती. आम्ही वटपौर्णिमा करतो आहे, आम्ही सतीचं वाण देतो आहे, पण शपथ सती जायला कोण तयार आहे? मग आता कुठेतरी बंद केली ना ती. आता कशा महिला सती जातील आमच्या? मग अशाच काही परंपरा पूर्वी होत्या, पण आता त्या बदललेल्या आहेत संपूर्णपणे. पूर्वीच्या काळी देवळात न जाण्यासाठी किंवा घरातल्या देवघरात न जाण्याची काही कारणं होती, ती आम्ही तुम्हाला सांगतो, जी आम्हाला आमच्या पंजीने सांगितली. पूर्वी जे देवघर होतं ना ते घरामध्ये असायचं. देवाचं स्वतःच स्थान असायचं, त्याचं स्वतःच देवघर असायचं. तसंच प्रत्येक गावामध्ये देवाचं मंदिर असायचं. रोज हे मंदिर सकाळी स्वच्छ केलं जायचं, धुतलं जायचं. त्या काळातल्या ज्या स्त्रिया होत्या त्यांना सुद्धा मासिक पाळी यायची. त्या काळातल्या मुली होत्या त्यांना सुद्धा मासिक पाळी यायची. ही मासिक पाळी त्यांना येत असताना, आत्ता जसा प्रगल्भ भारत माझा झालेला आहे आणि आम्ही सॅनिटरी पॅड वापरत आहोत, तसे पूर्वी फक्त कपडा वापरला जायचा. हा सतीला बाहेर पडणार शुद्ध रक्त जर त्या देवघरातल्या फरशीवर पडलं किंवा देवळातल्या फरशीवर पडलं तर देवाचं पावित्र्य नष्ट होईल. ते परत एकदा देऊळ सगळं स्वच्छ धुवायला लागेल. म्हणून त्या काळच्या महिलांना आणि लहान मुलींना फक्त सांगितलं होतं की बाई, मासिक पाळी चालू असताना जरा दोन तीन दिवस देवळात किंवा देवपूजेला येऊ नकोच. बस तिच्या अंगावरना जास्त जाईल. म्हणून त्या मुलीला सांगितलं होतं की बाई, मासिक पाळी सुरू असताना दोन दिवस अंगणामध्ये येऊ नकोस. आमच्या आजीपर्यंत ऐकू आलं, तुळशीच्या जवळ जाऊ.